येवला तालुक्यातील राजापूर इथं शेतकऱ्यांनी पेरण्या केलेला मका उकरून रानडुकर खात असल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। रानडुकरांनी हैदोस घातला असून शेतकरी रात्रभर शेतात राखण करत आहेत, तरी सुद्धा रानडुकर मका आणि भुईमूग या पिकांचं नुकसान करत आहेत। आतापर्यंत 2 ते 3 वेळा शेतकऱ्यांनी शेतात मका टाकली, रात्रीतून रानडुकर खाऊन घेत आहेत। वन विभागाच्या जंगला शेजारी असलेल्या शेतकऱ्यांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। वन विभागाने रानडुकरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी वन विभागाच्या विरोधात आंदोलनही केलं होतं। येवला पोलीस आणि राजापूर येथील ग्रामस्थांनी चर्चा करून आंदोलन मागे घेण्यात आलं होतं। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी काही प्रमाणात रानडुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रयत्न केले, पण रानडुकरांची संख्या जास्त असून रानडुकर भाग बदलत शेतात नुकसान करत आहेत। रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। क्षेत्र असून रानडुकरांचा बऱ्याच वर्षापासून आम्हाला त्रास होतो। रात्रं दिवस मेहनत करून ती उलकोनी देऊन मका खाऊन जातात, याचं वन विभागानं दखल घ्यावं। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।